नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सर्वांसोबत असं होतं का की आपण खूप विचार करत आहे आणि विचार करत करत आपल्याला असं वाटतं की हे काम माझ्यासोबत होणार की नाही आणि ते काम होत नाही. म्हणतात ना की आपल्या मानवाचं मन आणि हे मस्तिष्क म्हणजे डोकं असं आहे ना, हे कुठं जाऊन फिरून येईल सांगता येत नाही. मग असंच भरपूर वेळा आपल्या सोबत घडतं. या मी जेव्हाही केसेस घेते तेव्हा मला क्लायंट सांगतात की मॅडम, आम्हाला आयडिया तर खूप चांगले येतात पण ते काम होत नाही आहे. मी बिझनेसबद्दल विचार करत आहे, माझा मुलगा स्टडी करतो, रोज विचार करतो की आजपासून मी कंटिन्यू स्टडी करेल, चांगलं काम करेल, पण ते होत नाही. अशा वेळेस आपल्या कुंडलीमधले हॉरोस्कोप बघायचे, राहूचा काळ बघायचा. जर तुमचा राहू हा प्लॅनेट जर तुमचा खूप कमजोर असेल तुमच्या चार्टमध्ये कुंडलीच्या, आणि ते ज्योतिष लोकांना कळत असते, तुम्ही तुमचे जर ज्योतिष असतील त्यांना विचारा जर तुमच्यासोबत असं होत असेल. हे जे मी सांगत आहे या गोष्टी तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही त्यांना विचारा. तर तुमचा राहू जेव्हा खराब असतो तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही विचार, तुमची थिंकिंग जी आहे ना ती भलतीच विचारांमध्ये जाते. जे कामाचा विचार करायचा आहे ते नाही करणार आणि मनात एकच प्रश्न असते, होणार की नाही, होणार की नाही. अशा वेळेस राहू खराब असतो. मग अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे की आपलं कामच होत नाही आहे, मन डगमगतंय, चंचल आहे पूर्ण मन. अशा वेळेस जर तुम्हाला वाटते की स्थिर मन एका जागेवर आणायचं आहे, चांदीची वाटी, चांदीचा ग्लास, जर तुमच्या घरी काही पण असेल तर तुम्हाला त्याच्यामधलं पाणी प्यायचं आहे. चांदीचं छोटंसं काही असेल त्याच्यामधलं पण खाणं सुरू करा. देवांना भोग लावला जातो, लावला जातो की नाही, मग चांदीच्या ह्याच्यात का भोग लावतात? चांदी जो हा म्हणजे पेटल असतो हा थंडावा देतो बॉडीला. आणि जेव्हा तुम्ही चांदीमधलं पाणी पिणं सुरू करता, या चांदीमध्ये कोणता रत्न वगैरे तुम्ही घालता तुमच्या ज्योतिषाला विचारू, तर ते तुमच्या बॉडीवर काम करत असतं. म्हणून चांदी ना तसं जर बघितलं तर शांत आहे, डोळ्यांना किती छान वाटते ना चंद्र बघायला, ते सूर्याकडे बघा तुमचे डोळे चमकतात. मग तुम्ही जेव्हा चांदीमधलं पाणी पिणं सुरू करता तर तुम्हाला तुमच्यात रिझल्ट येतात. तुमचे मुलं स्टडी करत नसतील त्यांना पण पाणी द्या, तुम्ही स्वतः प्या, देवांना पण द्या. बघा काही दिवसामध्ये तुमचा राहू चांगला होईल आणि तुमची जी थिंकिंग पॅटर्न आहे ना निगेटिव्हची ते दूर होईल आणि पॉझिटिव्ह विचार तुम्ही करणार. म्हणून सांगते, ॲस्ट्रॉलॉजी भविष्य नाही सांगत, ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषी तुम्हाला जीवन कसं जगायचं, तुम्ही काय चांगलं करू शकता हे सांगत असते. कारण लगातार मला प्रश्न असते, तुम्ही भविष्य सांगता का? मी भविष्यवाणी नाही करत आणि मी ईश्वर पण नाही आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करते. उदाहरण देते, डॉक्टर जसा बॉडीची सर्जरी करतो ना तशीच मी ज्योतिष तुमच्या मनाची सर्जरी करते आणि तुम्हाला उपाय सांगते. बिमारी निघाली तर टॅबलेट्स देतात ना डॉक्टर, तसेच ग्रहदशेमध्ये कोणता प्लॅनेट्स तुमचं काम नाही करत, मी अध्यात्मा थ्रू तुम्हाला मार्गदर्शन आणि उपाय करत असते. या प्रकारे मी प्रॅक्टिकल ज्योतिष आहे. जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ स्वामी रिअलायझेशनवरचे तुम्हा सगळ्यांना आवडत असतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला चांगली कमेंट करून सांगा. धन्यवाद.